मित्रहो नमस्कार, मी अजिंक्य धुरगुडे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनल अष्टपैलूमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत रेणापूर तालुका, रेणापूर जिल्हा लातूर या ठिकाणी. आणि रेणापूर या ठिकाणी रेणुकादेवीच्या मंदिरात, जे की इथलं प्रसिद्ध असं धार्मिक स्थळ आहे, या ठिकाणी आपण भेट देत आहोत. मित्रांनो, सुमारे 800 वर्षापूर्वीचं असलेलं हे मंदिर या ठिकाणी वास्तुशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे. आणि 800 वर्षांपूर्वी खऱ्या अर्थानं या जागेला भिंगरी हे नाव होतं. या गावाला रेणापूर जे गाव आहे ते भिंगरी नावानं प्रचलित होतं. मात्र नंतर रेणुकादेवीच्या आगमनानंतर या ठिकाणाला रेणापूर म्हणून संबोधलं जाऊ लागलं. आणि 17व्या शतकात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. आणि अतिशय थाटात डौलात या ठिकाणी हे मंदिर इतिहासाची साक्ष देत गेल्या अनेक पिढ्यांपासून उभं आहे. नवरात्राच्या महोत्सवात या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी असते. आणि आज आपण या ठिकाणाची भ्रमंती करणार आहोत. मित्रांनो, 50 फूट उंच असलेली ही दीपमाळ आपण पाहू शकता. आणि या दीपमाळेचं हे वैशिष्ट्य आहे की 50 फूट उंच आणि संपूर्णपणे दगडी बांधकामात असलेली ही दीपमाळ, मात्र ज्यावेळेस मनुष्य त्याच्यावरती चढतो आणि ते हलवतो त्यावेळेस ती हलते, तर अशा प्रकारचं हे न सापडलेलं असं आश्चर्य आहे. आणि आपण बघू शकता की दीपमाळेच्या सर्वात वरती 3 सिंहांची प्रतिकृती त्या ठिकाणी आहे. मित्र हो, माझ्यासोबत आहेत किरणजी कांबळे. आणि किरण यांचे वडील तुकाराम कांबळे हे या ठिकाणी मंदिराच्या परिसरात झाडांना पाणी देणं असेल किंवा या ठिकाणाची स्वच्छता राखणे हा विषय असेल, या माध्यमातून रेणुकादेवीची पूजा करत असतात, सेवा करत असतात. आणि किरणजी या ठिकाणी जो वास्तुशास्त्रीयाचा अद्भुत नमुना आपल्यासमोर आहे दीपमाळ, ते हलवण्याचं कसब या ठिकाणी दाखवणार आहेत. तर बघूया की दीपमाळ कशा पद्धतीने हलते ते. Thank you.
Thank you.